हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स टीचरमध्ये मी तनया आपलं स्वागत करते. बऱ्याच वेळा अगदी मोठ्या उत्साहाने आपण कारल्याची भाजी बनवतो आणि घरातली मंडळी मात्र औषध खाल्ल्यासारखी ही भाजी जराशी चाकतात आणि भाजी तशीच उरते. आपला मात्र हिरमोड होतो. मग त्यासाठीच आजची आपली ही रेसिपी आहे. कारलं असं बनतं ना की अगदी बोटं चाकत राहावं. बरं, साहित्यही खूपच थोडं आहे. एकदा करा आणि मला नक्की कळवा कसं बनलं आहे ते. आणि हो, रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण फ्लेवर स्टेजरमध्ये आपण फक्त भाज्या बनवत नाही तर त्यांचे गुणदोषसुद्धा बघतो. कारल्याला इंग्लिशमध्ये बिटर गोर्ड, बिटर मेलन असंही म्हणतात. म्हणजे बघा, नावातही कडूपणा, पण आपल्या या रेसिपीत मात्र हा कडूपणा नावालाच राहणार आहे हे नक्की. कारल्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे मिनरल्स आहेत. विटॅमिन सी आणि विटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. डायटरी फायबरसुद्धा भरपूर आहे. कमी कॅलरी आणि हाय फायबर, त्यामुळे ही भाजी वेट लॉससाठी उत्तम पर्याय आहे. या भाजीमुळे डायबेटीसमध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. पोटॅशियममुळे बी पी रेग्युलराइज होतं. विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे अँटीऑक्सिडंट असणारे विटॅमिन्स स्किन एजिंग कमी करतात, सुरकुत्या कमी करतात, पिंपल्सही कमी करतात, त्वचारोगांवरती खूप उपयुक्त ठरतात. कारल्याचा रस जर केसांना लावला तर केस गळणे, पांढरे होणे, केसातला कोंडा, केसांना दोन तोंडं फुटणे हे सर्व कमी होतं. आयुर्वेदातसुद्धा कडू पदार्थही यकृताच्या आरोग्यासाठी उत्तम मानले आहेत. त्यामुळेच कारल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगली राहते आणि यकृताचं आरोग्य सुधारतो. तर आता तुम्ही बघितलेलं आहे, आपण कारली घेतली होती, ती धुवून स्वच्छ करून त्याचे तुकडे केले आणि आतला बियांचा भाग आहे तो आपण काढून टाकलेला आहे. आणि कारल्यांना स्टफिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये उभ्या चिरा दिलेल्या आहेत, जसे आपण वांग्यासाठी करतो त्याप्रमाणे. ही कारली आता शिजवून घ्यायची आहेत. त्यासाठी आपण त्यात मीठ घातलेलं आहे, आमसूल घातलेलं आहे, आमसूल नसेल तर चिंच घालू शकता, आणि अर्ध लिंबू पिळून त्याचा रस घातलेला आहे. आता ही कारली झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत. अशी ही गुणकारी, आरोग्यदायी आणि न्यूट्रियन्सची भरपूर रेलचेल असलेली ही कारली आता आपण व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. कारली शिजल्यानंतर ॲक्च्युली भाजीसाठी काय काय लागतं आहे ते साहित्य आपण बघूया. फोडणीसाठी आपला तेल लागणार आहे आणि मोहरी एक छोटा चमचा, हळद एक छोटा चमचा आणि जिरे एक छोटा चमचा लागणार आहे. स्टफिंगसाठी आपण घेतलं आहे 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 मोठा चमचा गूळ, 1 मोठा चमचा आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्ट आणि मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि हा तयार झालेला मसाला आपल्याला कारल्यामध्ये आत भरायचा आहे. अगदी सावकाशपणे कारली न तुटता त्याच्यामध्ये हा मसाला आतमध्ये भरायचा आहे. हा अशा पद्धतीने मसाला भरल्यानंतर आपण फोडणीची तयारी करायची आहे. कारल्याचे बरेच गुण आपण पाहिले, ते आपल्या आरोग्यासाठी कसे काय हितकारक आहेत तेही आपण पाहिले, पण हेच कारलं जर अतिप्रमाणात खाण्यात आलं तर मात्र ते आरोग्यास हितकारक नसतं. अति सर्वत्र वर्जयेत असं म्हटलेलंच आहे. त्याचप्रमाणे कारलं जर खूप खाण्यात आलं किंवा कारल्याचा रस जास्त पिला तर डायरिया होऊ शकतो आणि जर प्रेग्नंट असेल तर बाळाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे लिमिटमध्येच कारलं खायचं आहे. आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत आणि मोहरी तडतडली की मग जिरे घालायचे आहेत आणि सर्वात शेवटी हळद घालायची आहे. मोहरी तडतडणं कमी झाल्यानंतर जे आपण स्टफ केलेली कारली होती, मसाला भरलेली, ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत. यामध्येच थोडी चिंचसुद्धा घालायची आहे. चिंचेच्या आंबटपणामुळे उरला सुरला जो कडूपणा असतो तोही कमी होतो. आता आपल्याला याला 1-5 मिनटं वाफ द्यायची आहे, पण त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागणार आहे, कारण हे अगदी सुकं राहिलं तर करपण्याची शक्यता असते. पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे
आणि व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनटं व्यवस्थित झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे। त्यामुळे यातले मसाले कारल्यामध्ये व्यवस्थित ॲब्सॉर्ब होतात आणि भाजीला छान चव येते। थोडं थोडं साईडने तेल सुटतं आहे असं दिसायला लागलं की मग गॅस बंद करायचा आहे। आणि सर्वात शेवटी वरून कोथिंबीर पेरायची आहे आणि भाजी सर्व करायची आहे। ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत अतिशय रुचकर लागते। एकदा करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे। रेसिपीला लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर तयार आहेत आपली भरली कारली।